शाहूवाडी तालुक्यातील पेरळी इथल्या श्री गोरक्षनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विजयी झाला. त्यांना पोकळ घिसा डावावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला 5व्या मिनिटाला आसमान दाखवलं. मैदानात 100 चटकदार कुस्त्या झाल्या. मैदानात शित्तूर वारूणचा पैलवान सुरज पाटील याला शाहूवाडी भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड इथं श्री गोरक्षनाथ यात्रा पार पडली. त्यानिमित्त कुस्त्यांचं मैदान झालं. दिवंगत मारुती भाऊ पाटील कुस्ती आखाड्याचं उद्घाटन मेजर सुभेदार गणपती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रथम क्रमांकासाठी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात लढत झाली. 5व्या मिनिटाला पैलवान प्रकाश बनकर यानं पैलवान पृथ्वीराज पाटील याला पोकळ घिस्सा डावावर चितपट केलं. दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत गंगावेश तालमीचा मल्ल कालीचरण सोलनकरनं पैलवान श्रीमंत भोसले याला धोबी पछाड डावावर चितपट केलं. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान अमर पाटील आणि अजित पाटील यांची लढत 20 मिनिटांनंतर बरोबरी सोडवण्यात आली. चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत पेरीडच्या करतार कांबळे यानं सुदर्शन पाटीलला घुटना डावावर चितपट करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर 5व्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीमध्ये पेरीडच्या सचिन महागावकरनं प्रतीक मेहतर याला छडी टांग डावावर पराभूत केलं. तसंच इतर मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला. पंच म्हणून जयवंत कांबळे, धर्मा सावंत, रंगा पाटील, भगवान कुंभार, दत्ता राणे, रंगराव पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी वाघ यांनी काम पाहिलं. कुस्तीचं समालोचन ईश्वरा पाटील आणि सुरेश जाधव यांनी केलं. मैदानात सेवानिवृत्त DYSP बाजीराव पाटील, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, सरपंच दीपक वाघ, उपसरपंच शिवाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, बंडा पाटील रेठरेकर, बापू पाटील, विजय घोलप, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते.